नमस्कार, मी संपदा साळवे, आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहूयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. काल तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडी पार पडल्या. काही ठिकाणी बिनविरोध तर काही ठिकाणी अनेक अर्ज आल्याने गुप्त मतदान पद्धतीने या निवडी पार पडल्या. आज तालुक्यातील राहिलेल्या 36 गावाच्या सरपंच आणि उपसरपंच निवडी होणार असून याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. 500 वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचे भव्य दिव्य मंदिर होत आहे. या मंदिराच्या निर्माणासाठी संपूर्ण भारतभर निधी संग्रह अभियान राबवले. या अभियानाच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील ढवळपुरीमध्ये व प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन श्री यशवंत महाराज थोरात व त्यांच्या टीमने प्रभू रामचंद्रांच्या घोषात प्रत्येकाला हे अभियान काय आहे हे समजावून सांगत ढवळपुरी गावचा एकत्रित निधी 1,18,730 रुपये गावकऱ्यांच्या साक्षीने तालुक्यातील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांजवळ दिला. तालुक्यामध्ये आमदार लंके आणि झावरे गटाचे राजकीय वैर सर्वश्रुत असताना टाकळीमध्ये मात्र खिलारी गटाला दूर ठेवण्यासाठी लंके आणि झावरे समर्थक एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. तालुक्यातील उत्तर भागाची महत्वाची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या टाकळी लोकसभेच्या सरपंच निवडणुकीत नाट्यमय घडामोडीनंतर अरुणा प्रदीप खिलारी यांची सरपंचपदी तर सुनील चव्हाण यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. ग्रामीण भागाच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने दर 3 महिन्याला तालुका स्तरावर सरपंच सभा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नुकतीच केली. पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांमार्फत या सभांचं आयोजन केलं जाणार असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली. पारनेर तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या वडगाव सावताळ ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बाबासाहेब उर्फ मिठू शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपसरपंचपदी रुपाली वाणी यांची निवड करण्यात आली. गाजदीपूर वॉर्ड मधून 3 जागा बिनविरोध झाल्याने फक्त 8 जागांसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये सरपंच शिंदे यांच्या गटाला 7 जागांवर विजय मिळून स्पष्ट बहुमत मिळवत सरपंच उपसरपंच पद मिळवले आहे. या बातमीमध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.